मुंबईत 3 आठवड्यांपासून उसंत घेतलेल्या पावसानं जोरदार पुनरागमन केलंय. मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासून पावसानं जराही उसंत घेतलेली नाही. सतत बरसणाऱ्या पावसाचा फटका चाकरमान्यांना बसला. पश्चिम महामार्गावरील वाहतुकीला पावसाचा फटका बसला असून जोगेश्वरी गोरेगाव बोरिवली दरम्यान वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचं दिसून आलं. सकाळी काही काळ याचा फटका लोकललाही बसला होता, पण सध्या लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. रस्ते वाहतूक मात्र मंदावली. चाकरमान्यांना आता घरी परतताना पावसाला सामोरं जावं लागलं. या पावसानं मुंबईकरांची तारांबळ जरी उडाली असली तरी या पावसामुळे गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावलेत. तर पुढील आठवड्यातही पाऊस चांगला पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. या आठवड्यात आपल्याकडे चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक अपर्य सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि ते आंध्र कोस्टच्या जवळ पण आहे आणि सर्वसाधारणताची मुवमेंट अपेक्षित आहे की ती नॉर्थ वेस्टर्ली टू वेस्टर्ली डायरेक्शन असेल. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागांमध्ये व्यवस्थित पाऊस पडण्याची आणि भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.